नमस्कार मी वैभवी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मी माझी स्वतःची ओळख करून देते कारण या अगोदर देखील मी व्हिडिओ चॅनल वरती अपलोड केलेले आहेत पण बराच दिवस मी या चॅनल वरती कंटिन्यू नव्हते त्यामुळे खूप जणांची लिंक तुटलेली आहे किंवा बरेच जण डिस्कनेक्ट झालेले आहेत तर पुन्हा एकदा मी माझी या व्हिडिओ मधून ओळख करून देते तर मी वैभवी आहे तर मी व्हिडिओ क्रिएटर आहे एज वेल एज मी ब्लॉगर देखील आहे तर व्हिडिओ क्रिएटर म्हणून मी आ, रेसिपी चॅनेल चालवते त्याचबरोबर मला ब्लॉगिंगची देखील खूप आवड आहे पण वेळेअभावी मी ब्लॉगिंग मध्यंतरी थोड्या दिवसासाठी बंद ठेवलेलं होतं तर पुन्हा मी हे ब्लॉगिंग चालू करू इच्छित आहे तर आज आहे गौरी आगमन गौरी आगमनासाठी बऱ्याच ठिकाणी मला हळदी कुंकासाठी बोलवलेलं होतं तर मी सोसायटीमध्ये राहते मी सिटीमध्ये राहते पुणे सिटीमध्ये मी राहते तर सोसायटीमध्ये एक कॉमन लेडीज चा ग्रुप आहे ज्यांच्याकडे गौरी आहेत ते प्रत्येक जण त्या ग्रुप वरती टाकतात की आमच्याकडे गौरी आहेत हळदी कुंकासाठी या अस आमंत्रण त्या ग्रुप वरती देतात आणि काही जवळच्या मैत्रिणी आहेत त्या देखील पर्सनली सांगतात की हळदी कुंकासाठी ए तर त्यासाठी मी लवकरच आवरण्यासाठी घेतलेलं होतं आरव झोपलेला आहे आरव हा माझा मुलगा आहे तर संध्याकाळच्या पाच वाजत आलेले आहेत संध्याकाळच्या वेळेसच इकडे सोसायटीमध्ये हळदी कुंकू ठेवला आहे सर्वजणींनी तर मोबाईल चार्जिंगला लावला आणि बटन ऑन करायचंच राहून गेलं त्यानंतर पाच वाजत आलेले होत्या साडी घालून घेतली आणि थोडासा मेकअप करण्यासाठी घेतला डेली तर मेकअप केला जात नाही फक्त मॉइश्चरायझर सनस्क्रीन वगैरेच वापरते आणि असं थोडंसं मोठं फंक्शन असलं कुठं जायचं असलं तर थोडासा मेकअप करते मला जास्त मेकअपची आवड नाही किंवा मी जास्त मेकअप करत नाही मला कुकिंगची प्रचंड आवड आहे त्यामुळे मी रेसिपी चॅनेल चालवते त्याचबरोबर मला ब्लॉगिंग देखील खूप आवडतं पण वेळे ब्लॉगिंग करणं शक्य होत नाही कारण लहान मुलगा आहे रेसिपी शूट असत आणि बाकी घरातली बरीचशी असतात त्यामुळे पण मी इथून पुढे ब्लॉगिंग करण्याचा किंवा कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करणार आहे बघूया ते माझ्याकडून होत आहे का नाही ते संध्याकाळच्या वेळेस हळदी कुंकू होत त्यामुळे लाईट वेट आणि पार्टीवेअर साडी घातली त्याचबरोबर सोसायटीच्या बाहेर देखील हळदी कुंकाला जायचं होतं आणि तेही टू व्हीलर वरती गाडी चालवायची होती त्यामुळे काटपदर साडी घालणं अवॉइड केलं आणि लाईट वेट आणि पार्टीवेअर साडी घातली आणि मेकअप केला त्याचबरोबर केस विंचरले आणि आरव देखील उठलेला होता आरवचं आवरलं आणि मी आणि आरव हळदी कुंकासाठी निघालो बाहेर गेल्यानंतर मैत्रिणीच्या मुलासाठी काही कॅडबरी घेतली आणि त्यानंतर तिथेच खूप जोरदार पाऊस यायला लागला मग पंधरा ते वीस मिनिटांसाठी शॉपच्या बाहेर उभा राहिलो कारण आम्ही रेनकोट किंवा छत्री काहीच घेऊन गेलेलो नव्हतो आणि मग बाहेर मैत्रिणीकडे मैत्रीकडे हळदी कुंकासाठी गेलो तिकडून आल्यानंतर घरी आलो आणि सोसायटी मधल्या मैत्रिणींकडे हळदी कुंकाला जायला सुरुवात केली तर इथं आहोत ते म्हणजेच पहिल्या मैत्रिणीकडे हळदी कुंका साठी असं करत आम्ही सोसायटीमध्ये मध्ये चार जणींकडे हळदी कुंकाला गेलो होतो तर इथं पहिल्यांदा गेलो त्या आहेत त्या ताई आहेत आणि त्यांच्याकडे बघा अशा प्रकारच्या गौरींचं आगमन करून अशा प्रकारे गौरी पूजन केलेलं होतं बापरे खूप छान त्यांनी देखावा ठेवलेला होता इकडे बघू शकता सर्व भांड्यांचा सेट होता त्याचबरोबर छोटे छोटे डायनिंग टेबल्स अशा प्रकारचा खूप छान देखावा त्यांनी गौरींसोबत समोर केलेला होता मला हे डेकोरेशन खूप आवडलं आणि या ताईंकडे मी जर वर्षी महालक्ष्म्यांना येत असते जर का मी मम्मीकडे महालक्ष्म्यांना जायचे असेल तर गौरी आगमन दिवशी गेले तर मी त्या ते दिवशी त्यांच्या लक्ष्मींचं आगमन करून मम्मीकडे जात असते त्यामुळे या ताईंकडे मी प्रत्येक वर्षी गौरींसाठी जाते आणि त्यांच्याकडे प्रत्येक वर्षी अशा प्रकारे बघा छान डेकोरेशन केलं जात अगदी मस्त अशा प्रकारचं त्यांनी डेकोरेशन केलेलं होतं आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे गणपती बाप्पा असतात ते पूर्ण नऊ ते दहा दिवसाचे असतात आणि त्या गणपती बाप्पांना त्यांनी जो सेट आणलेला आहे किंवा साज आणलेला आहे तो पूर्ण चांदीचा आहे त्यांचा मुखवटा इवन त्यांनी दुर्वा ग्लास अशा प्रकारचे सर्व गणपती बाप्पांचा जे साज आहे तो पूर्ण चांदीचा आणलेला आहे तो साज मला तर फार आवडला त्यानंतर ताईंसोबत हळदी कुंकू केलं देवबाप्पांना हळदी कुंकू वाहिलं आणि ताईंचं दर्शन घेतलं तिथं प्रसाद वगैरे घेतला आणि मग दुसऱ्या मैत्रिणीकडे गेलो त्या मैत्रिणीने तर कमाल डेकोरेशन केलं होतं तिने तर बघू शकता इथं रांगोळी तर अगदी सुरेख काढलेली होती तिच्याकडे म्हणाल तर क्रिएटिव्हिटी भरपूर आहे तिने बघू शकता तिच्याकडे अशा प्रकारची एक लक्ष्मी आणि एक छोटीशी लक्ष्मी अशा प्रकारच्या दोन लक्ष्म्या होत्या पाठीमागे अगदी छान असा एक पोस्टर लावलेला आहे त्याने खूप छान लुक आलेला आहे या मैत्रिणीने महालक्ष्मीचा देखाव आहे तो सरस्वती लक्ष्मीचा केलेला होता म्हणजेच सरस्वती असते त्या प्रकारे तिने ती लक्ष्मी आहे ती कमळाच्या फुलांमध्ये उभी केली होती त्याचबरोबर सरस्वतीच्या हातामध्ये विना बनवलेला होता आणि हे सर्व डेकोरेशन तिने घरीच केलेलं होतं जे कम कमळ आहे ते घरी बनवलेलं आहे हातामधला लक्ष्मीचा विणा आहे तो देखील तिने घरी बनवलेला आहे आणि ही मैत्रीण आहे ती माझी तिने हे डेकोरेशन केलेलं आहे खूप छान डेकोरेशन होत त्यानंतर अजून एका ठिकाणी गेलो होतो, पण तिथं मी व्हिडिओ शूट केलेला नव्हता आणि सर्वात शेवटी गेलो ती या ठिकाणी आणि हे डेकोरेशन केलेलं आहे ते म्हणजेच खूप वयस्कर अज्जी आणि आजोबानी या वयामध्ये फक्त तो दोघांनीच मिळून हे डेकोरेशन केलेलं होतं ते बघून खरंच आश्चर्य वाटलं कारण या वयामध्ये न थकता न दमता अशा प्रकारचं आकर्षक डेकोरेशन मी पहिल्यांदाच बघितलेलं होतं आणि त्यांनी गौरी तर मनाला अगदी प्रचंड छान अशा प्रकारे सजवलेल्या होत्या आणि डेकोरेशन मध्ये बघू शकता गावाकडे ज्या प्रकारे शेती असते किंवा कशा प्रकारची भांडी असतात याचा त्यांनी दिखावा केलेला होता अप्रतिम डेकोरेशन होत खरंच तर आज बऱ्याच जणींकडे हळदी कुंकू केलं आणि अशा प्रकारे छान छान डेकोरेशन देखील पाहायला मिळलं आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा बाय